नमस्कार. असं म्हटलं जातं की सुखी संसाराचं चित्र मुलाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. हे सगळं म्हणायला ठीक आहे, पण काहींच्या बाबतीत हे शक्य होत नाही. मग त्यांनी काय करायचं? अगं, जसं पुराणामध्ये प्रत्येक शापावरती उशाप असायचा, त्याप्रमाणे विज्ञानानं हल्ली प्रत्येक समस्येवरती तोडगा शोधून काढलाय. आई बाबा होण्याचं स्वप्न जर पूर्ण होणार नसेल आणि दोष जर फक्त बाबांमध्ये असेल, तर डॉक्टरांनी त्याच्यावर एक नामी उपाय शोधलाय, सीमेन बँक. ही सीमेन बँक म्हणजे नक्की काय आहे, त्याचा फायदा कसा आणि कुणाला होतो, ह्याची माहिती घेण्यासाठी भेटूया डॉक्टर ऋषिकेश पै यांना. एखाद्या दाम्पत्याला मूल नसेल तर त्याच्या दोषाचं खापर बऱ्याचदा त्यातल्या स्त्रीवर फोडलं जातं. पण पुरुषांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण आहे का, त्याची कारणं कोणती आहेत आणि त्याच्यावरती काय उपाय आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत या क्षेत्रातील एक तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश पै यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या किती प्रमाणात आहे आणि त्याची कारणं कोणती आहेत? जवळजवळ 50% लोक ज्यांना वंध्यत्व असतं त्यांना 50% पुरुषांच्या कारणामुळे वंध्यत्व असतं. आणि त्यामध्ये खूप कारणं आहेत ज्यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व होऊ शकतं. पहिली गोष्ट म्हणजे मुळतास जेव्हा ते बॉर्न होतात तेव्हा मुळतास कंजेनायटल डिफेक्ट किंवा क्रोमोझोमल डिसऑर्डरमुळे जे टेस्टीस असते त्यामध्ये शुक्रजंतूची तयारच होत नाहीत. किंवा दुसरं म्हणजे जेव्हा ते जन्मतात मुलं तेव्हा जर त्यांच्या टेस्टीस जे म्हणजे जे पुरुषांचे अंडकोश असतात ते जर डिसेंट झाले नाहीत म्हणजे खाली आले नाहीत तर पण वंध्यत्व होऊ शकतं. लहानपणात जर गालगुंड झाली, मम्स म्हणतात त्याला, तर पण वंध्यत्व होऊ शकतं कारण ते मम्सच्या व्हायरसमुळे इवन टेस्टीसला धक्का लागू शकतो. किंवा खूपसे जी संसर्जनक इन्फेक्शन्स आहे जसे की ट्युबरक्लोसिस किंवा सिफिलिस म्हणजे मिनरल डिझीज बीडीची बिमारी जी आहे त्यामुळे पण वंध्यत्व होऊ शकतं. काही लोकांना यु नो कॅन्सर होतो लहानपणामध्ये आणि त्यांना किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी द्यायला लागतं. त्या भारी दवांनी किंवा रेडिएशनमुळे त्यांची टेस्टीस जी असते ती डॅमेज होऊ शकते आणि त्यामुळे पण वंध्यत्व होऊ शकतं. खूप लोक नसबंदी करून घेतात त्यामुळे वंध्यत्व होतं. तर खूपशी कारणं आहेत ज्यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व होऊ शकतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे असल्यामुळे फार महत्त्वाचं आहे की पुरुषांमध्ये सिमेन टेस्ट करणं फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या वंध्यत्वावर मात करण्यासाठी कोणते उपाय आहेत किंवा कोणकोणत्या ट्रीटमेंट्स आहेत? नॉर्मली जर आता आम्ही कसं फाईंड आउट करतो की बा पुरुषामध्ये प्रॉब्लेम आहे, त्याचं आम्ही 4 दिवस त्यांना सांगतो की संबंध ठेवायचा नाही आणि मग स्पर्म असतात ते कंटेनरमध्ये काढले जातात हातानी आणि ते लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोपखाली पाहिले जातात. नॉर्मल काउंट तुम्हाला माहिती आहे का केवढा आहे? जवळजवळ 60 मिलियन आहे. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, म्हणजे 600 लाख स्पर्म्स म्हणजे शुक्रजंतू एका ML मध्ये असतात आणि त्यामुळे 50% मोटाईल स्पर्म म्हणजे ते मुवमेंट असते त्या आणि 50% नॉर्मल असतात. जर काउंट 20 मिलियनहून कमी असेल तर त्याला आम्ही मेल फॅक्टर म्हणतो, म्हणजे त्यामुळे कदाचित पुरुषामध्ये डिफेक्ट असतो. तसं असल्यानंतर आम्ही त्याला चेकअप करतो, बघतो काय फॉल्ट आहे का, ज्यामुळे काही लोकांमध्ये सुजन असते ब्लड वेसरची, त्याला व्हॅरिकोसिल म्हणतात. ती जर व्हॅरिकोसिल असेल तर ते ऑपरेशन करून आम्ही त्याला लायगेट करतो. जर समजा इन्फेक्शन्स काय असतील तर ती आम्ही ट्रीट करतो. ट्युबरक्युलोसिस असेल तर त्याला ट्रीट केला जातो. खूप लोक खूप अल्कोहोल घेतात किंवा खूप सिगरेट ओढतात त्यामुळे पण होऊ शकतं, तर त्यांना आम्ही सांगतो बाबा कमी ओढा सिगरेट, दारू कमी पिया. काही लोक असतात ते जे आपले वर्क प्लेस असतं त्याच्यामध्ये त्यांची फार हीट असते, म्हणजे जसे वर्कर फाउंड्रीमध्ये काम करतात त्यामध्ये फार हीट असते त्यामुळे त्यांना खूप त्या टेम्परेचरमुळे त्यांचा स्पर्म काउंट कमी होऊ शकतो. तर त्यांना आम्ही सांगतो बाबा कमी काम करा फाउंड्रीमध्ये किंवा थंड पाण्याचे बाथ घ्यायला त्यांना सांगतो, आंघोळ करायला सांगतो सारखी. काही लोक अगदी टाईट कपडे बांधतात, लंगोट एकदम टाईट बांधतात त्यामुळे पण काउंट कमी होऊ शकतात. तर अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट जे असतात त्यांना आम्ही वेगवेगळे स्पेसिफिक दवा देऊन त्यांना इम्प्रूव्ह करायचा ट्राय करतो काउंट. त्या ट्रीटमेंटनी खूप लोक स्वतःहून प्रेग्नंट होऊन जातात आणि जे ते होत नाही त्यांना मग आम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट करतो, जसं काय इंट्रायुट्रन इन्सेमिनेशन किंवा मायक्रो मॅनिप्युलेशन. आता तुम्ही प्रगत ट्रीटमेंट्सबद्दल जे म्हणालात त्या कोणत्या आहेत? बेसिकली कॉमनेस्ट म्हणजे हल्ली IUI केलं जातं. IUI म्हणजे इंग्रजीमध्ये इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन, त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे IUI. आम्ही काय करतो की ज्या बायका असतात त्यांना आम्ही औषधं देऊन भरपूर अंडी तयार करतो आणि ती सोनोग्राफीवर त्यांना मॉनिटर करतो. जेव्हा अंडी ताजी होतात तेव्हा तिला इंजेक्शन दिलं जातं, त्यामुळे ते अंडी फुटतात. त्यावेळेस आम्ही हजबंडचे स्पर्म घेऊन स्पेशल कल्चर मीडिया आहे इम्पोर्टेड त्याच्यात ते वॉश करतो स्पर्म आणि सर्वात उत्तम क्वालिटी स्पर्म गर्भाशयाच्या आत सोडले जातात, त्याला IUI म्हणतात. आणि ह्यामध्ये जवळजवळ 10% लोकांना प्रेग्नन्सी होते, म्हणजे जर 10 लोक
दर महिन्याला आई वाय करायला लागले तर त्यापैकी एकाला प्रेग्नन्सी होते. 5-6 महिन्यात जर आई वायनी पण जर प्रेग्नन्सी झाली नाही तर मग आम्ही पुढची ट्रीटमेंट करतो, त्याला मग आम्ही इक्सी म्हणतो किंवा मायक्रो मॅनिप्युलेशन म्हणतो. आता इक्सी म्हणजे काय? बेसिकली आम्ही इक्सीमध्ये भरपूर औषधं देतो बाईला. नॉर्मली बाई एकच अंडं तयार करते, पण त्या औषधाने ती खूप अंडी आम्ही तयार करतो आणि जेव्हा ती अंडी ताजी होतात तेव्हा ती सोनोग्राफीनी बराबर सुई मारून ती अंडी बाहेर काढली जातात. मग आम्ही स्पर्म घेतो आणि एक मशीन आहे त्याला मायक्रो मॅनिप्युलेटर म्हणतात, अगदी ॲडव्हान्स्ड मशीन आहे. जवळजवळ आता मी 5-6 वर्षापासून ते इक्सी टेक्निक करतो आहे, तर त्यात एक एक आम्ही स्पर्म उचलून एक एक अंड्यामध्ये तो स्पर्म इंजेक्ट केला जातो. मग ती जी अंडी असतात ती आम्ही मशीनमध्ये ठेवतो, त्याला इन्क्युबेटर म्हणतात. आणि त्या इन्क्युबेटरमध्ये 2 किंवा 3 दिवस आणि आजकाल इवन 5 दिवस आम्ही ती अंडी ठेवू शकतो आणि 2 किंवा 3 दिवसांनी मुलं तयार होतात. ती 3-4 मुलं आम्ही एका छोट्याशा कॅथेटरमध्ये घेऊन ती परत गर्भाशयामध्ये सोडतो आणि मग 14 दिवसांनी आम्ही बघतो टेस्ट करून की प्रेग्नंट झाली आहे की नाही. तर ह्याला इक्सी म्हणतात. इक्सी टेक्निक इज अ मेजर ब्रेक थ्रू आणि त्या टेक्निकनी 1992 पासून भरपूर लोकांना, ज्यांना मेल फॅक्टर होता त्यांना मुलं राहिलेली आहेत. आपल्या देशामध्ये पण हल्ली इक्सी खूप लोक करतात आणि त्यामुळे खूप लोकांना मुलं राहिलेली आहेत इक्सीमुळे. डॉक्टर, सिमेन बँक या प्रकाराबद्दल पण अलीकडे बरीच चर्चा आहे, तर ही सिमेन बँक म्हणजे काय हे सांगाल का? इक्सीमध्ये सक्सेस रेट 30% आहे, म्हणजे दरवेळी 4 लोकांना इक्सी केलं तर एकाला बेबी राहतं. तर आम्ही नॉर्मली त्यांना सांगतो की 3-4 वेळा तुम्ही ट्राय करा. समजा 3-4 वेळा पण ट्राय करून जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर मग आम्ही त्यांना सांगतो की बाबा रे तुम्ही ॲडॉप्शन तरी करा किंवा बाहेरून स्पर्म वापरा, म्हणजे डोनरचे स्पर्म वापरा. त्याला AID म्हणतात, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन विथ डोनर. आधीच्या जमान्यात काय करायचे लोक की बाबा समजा दुसऱ्याचं स्पर्म हवं असेल तर ते स्पर्म घेऊन ते इन्सेमिनेट करायचे, म्हणजे त्या इंजेक्शनच्या द्वारे त्या बाईला इंजेक्शन द्यायचे स्पर्मचं आणि त्यांना तिला मुलं राहायची. पण आता एड्स आल्या कारणाने साधं नॉर्मल सिमेंट घेऊन चालत नाही. आताची जी प्रथा आहे की ते आम्ही डोनरचं सिमेंट आधी घेतो, त्याच्यावर ते फ्रीज करतो, म्हणजे आम्ही त्याला मिक्स करून कंटेनरमध्ये ठेवतो आणि लिक्विड नायट्रोजन गॅस आहे जो जवळजवळ -200 डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे आईसचं टेम्परेचर 0 डिग्रीज आहे, -200 डिग्री सेंटीग्रेडमध्ये त्या सिमेंटला ठेवलं जातं फ्रोझन. आणि मग आम्ही त्या डोनरवर HIV टेस्ट करतो, म्हणजे एड्सची टेस्ट करतो. तो जर निगेटिव्ह असेल तर 6 महिन्यांनी परत एड्स टेस्ट केली जाते त्याच्यावर, आणि जर अगेन तो निगेटिव्ह असेल तरच ते जे सॅम्पल, त्याला क्वारंटीन सॅम्पल म्हणतात, ते आम्ही मग पेशंटसाठी वापरतो. म्हणजे सिमेंट बँकचं जे महत्त्व आहे एड्स असल्याकारणाने हल्ली फ्रोझन सॅम्पलच वापरता येतं. आतापर्यंत हा जो लॉ आहे तो फक्त दिल्लीमध्येच आहे की फ्रोझन सॅम्पल वापरण्याचा, पण आता तो ऑल ओव्हर इंडिया पण येता येतो आहे. या सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या किती खर्चिक आहेत, म्हणजे सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या आहेत का? आधीच्या जमान्यात कॉस्टली होत्या, पण हळूहळू जसं आता खूप स्ट्रीमलाईन झालं आहे, जास्ती जास्ती पेशंट आपल्याकडे येतात, तसं त्या सर्व मध्यमवर्गीय, आमच्याकडे भरपूर मध्यमवर्गीय पेशंट येतात. इवन रिक्षावाला येऊन करतो, पोलीसवाला येऊन करतो, सर्वजण येऊन करतात. कारण मूल जे हवं असतं ते एक समाजाची एक नीड असते, प्रत्येक कपलला वाटतं की मूल असायला हवं आहे ना. आणि जोपर्यंत आपल्याला मूल होत नाही तोपर्यंत आपल्याला मुलाचा सिग्निफिकन्स काय आहे तो कळत नाही. तर दुसरं एक मला जो मला सांगायचं होतं की सिमेन बँकमध्ये अजून पण नवीन नवीन ॲप्लिकेशन झाले आहेत. एक म्हणजे की यंग पेशंट ज्यांना कॅन्सर होतो त्यांना एकदा कॅन्सरचे दवा दिला की त्यांचे ते टेस्टिस डिस्ट्रॉय होऊन जाते. तर दवा द्यायच्या आधी, किमोथेरपी करण्याच्या आधी आम्ही सिमेन कलेक्ट करून फ्रीज करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर एकदा त्यांची ट्रीटमेंट झाली की मग त्यांचं एकदा लग्न झालं की फ्रोझन सॅम्पल आपण वापरू शकतो. किंवा दुसरे लोक ज्यांना समजा पुरुष नसबंदी करायची असेल तर नसबंदी करायच्या आधी पण सिमेंट फ्रीज करून ठेवता येतं. नंतर समजा त्याचं मन बदललं किंवा त्याला मुलं नंतर परत हवी असतील तर ऑपरेशन करून नसबंदी खोलण्याची जरूरत नाही, ते फ्रोझन सॅम्पल आपल्याला वापरता येतं. तिसरं ॲप्लिकेशन, हल्ली खूप लोक ना दुबईला जातात किंवा मिडल ईस्टला जातात कामासाठी आणि जे मध्यमवर्गीय लोक जातात ते 3-3 वर्ष येऊ शकत नाहीत परत, तर त्यांची पण आम्ही सॅम्पल फ्रीज करून ठेवू शकतो. तर हे अजून काही काही नवीन ॲप्लिकेशन्स आहेत सिमेंट बँकचे. तसंच यु नो इक्सीमध्ये मी तुम्हाला एक सांगायला विसरलो की आता समजा 0 काउंट असेल हस्बंडचा तर सुई मारून आपण टेस्टिसमधनं हल्ली स्पर्म काढू शकतो आणि ते स्पर्म घेऊन मग अंड्यामध्ये इंजेक्ट करून प्रेग्नन्सी होऊ शकतात. तर फारच ॲडव्हान्स झालेलं आहे. आता एक माझे केस होती त्यात आमचं एक म्हणजे पूर्ण पॅरालिसिस झालेलं, म्हणजे त्याच्या मणक्याला धक्का लागून पूर्ण बॉडी पॅरालिसिस झालेली. तर आम्ही मग त्यांच्या स्पर्म टेस्टिसमधनं काढून इक्सी करून त्याला आता मुलं राहिलेलं आहे. म्हणजे शी वाईफ इज प्रेग्नंट नाव, यु नो वन ऑफ द प्रॉबली वन ऑफ द फर्स्ट इन इंडिया. तो दिस इज अ न्यू. आता अजून एक पेशंट होता माझ्याकडे हल्लीच, त्याला म्हणजे मेंदूचा भाग होता त्याच्यातून जे एक हार्मोन प्रोड्यूस होतो तो नसल्या कारणाने
मग आम्ही त्यांना इंजेक्शन देऊन तो हार्मोन प्रोड्यूस करून त्याच्या टेस्टिसमध्ये स्पर्म प्रोड्यूस व्हायला लागले, त्याच्यानंतर ते फ्रीज करून त्याच्यानंतर ते फ्रोझन स्पर्म वापरून इक्सी करून त्याला आता प्रेग्नन्सी राहिलेली आहे. डॉक्टर, ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सचा सक्सेस रेट किती आहे? बेसिकली ना इक्सीचा सक्सेस रेट 25-30% आहे. जसं वय वाढतं ना बाईचं तसं सक्सेस रेट कमी होतो. तर आम्ही नॉर्मली इक्सी पेशंटना सांगतो की बाबा तुम 1 in 4 चान्स आहे तुम्हाला प्रेग्नन्सीचा. नॉर्मली 2 किंवा 4 सायकल्स लोक ट्राय करतात आणि समजा तरी पण फेल झालं तर मग आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुम्ही AID करा किंवा तुम्ही ॲडॉप्शन करा, यु नो. तर सक्सेस रेट आधीच्या जमान्यात 5% होता, पण आता जसं जसं ॲडव्हान्समेंट झालेली आहे तसं सक्सेस रेट 25-30% झालेला आहे. तर तो चांगलाच ॲडव्हान्समेंट झालेला आहे. त्या सिमेंट बँकमध्ये सिमेंट देण्यासाठी दाते पुढे येतात का? आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत किंवा कारण लोकांना ऑलवेज भीती वाटते की सिमेंट दिलं तर काय होईल, आमचा यु नो ताकद कमी होईल, हे कमी होईल. तर ॲक्च्युली जर सिमेंट देणारे जे लोक असतात ते एज्युकेटेड लोकच देतात, अनएज्युकेटेड लोक देत नाहीत कारण त्यांच्यात खूप गैरसमज असतात. खूपसे ग्रॅज्युएट्स आमच्याकडे येऊन सिमेंट डोनेट करतात पण अजूनही अवेअरनेस कमीच आहे. आणि जर अजून डोनर आले तर आम्हाला आनंदच आहे. एज्युकेटेड डोनर यावे अशी आमची खूप अपेक्षा आहे, यु नो. आणि एक तुम्ही प्रश्न मला विचारला मागे की इक्सीच्या बेबीमध्ये काय व्यंग होऊ शकतात. नॉर्मली असं पाहण्यात आलं आहे की व्यंगाचा इन्सिडंट 2.7% आहे, पण नॉर्मल लोकांमध्ये म्हणजे नॉर्मल प्रेग्नन्सीने जे बेबीज होतात त्याच्यामध्ये इन्सिडन्स 2% आहे, म्हणजे जास्ती काही फरक नाही आहे. पण ज्या हजबंड्स आहे ज्यांना लो काउंट आहे त्यांना जर मेल्स राहिले म्हणजे त्यांना मुलं राहिली परत मुलगे राहिले तर त्यांचा पण काउंट लो होण्याची शक्यता आहे. म्हणजे लो काउंटचा इनहेरिटन्स होण्याची शक्यता इक्सीमध्ये आहे, ती आम्हाला सांगायला लागते पेशंटना. अदरवाईज ओव्हरऑल आता भरपूर मुलं बॉर्न आहेत जगामध्ये आणि त्यांचे लॉंग टर्म स्टडीज पण चालू आहेत. 1992 फर्स्ट इक्सी बेबी वॉज बॉर्न, जवळजवळ आता 10 वर्ष झाली, तर त्याच्यामध्ये काही एवढा फरक नाही आहे. फिटनेसमध्ये आज आपण कल्याणच्या मानसी फिटनेस सेंटरला भेट देणार आहोत. मानसी जोशी या उद्योजिकेनं हे फिटनेस सेंटर फक्त महिलांसाठी सुरू केलं. इथं महिलांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरचे अनेक कार्यक्रम केले जातात. आहार, बालसंगोपन, सौंदर्य साधना यासारख्या विषयांवर इथे मार्गदर्शनही दिलं जातं. फिटनेस ही गरज नसून फॅड असावं वाटण्या इतपत फिटनेस सेंटर आज गावोगावी दिसतात. पॉश चकचकाट असणारी ही फिटनेस सेंटर्स खरंच कितपत चांगली आहेत याचा विचार न करताच भुललासी वरलिया रंगाव याप्रमाणे जर फिटनेस सेंटरमध्ये जाल तर पस्तावण्याची पाळी येईल. कल्याण इथल्या मानसीज फिटनेस सेंटरच्या मानसी जोशी आदर्श फिटनेस सेंटर कसं असावं सांगताना म्हणतात, मुख्यत्वे करून इथलं पहिलंच जिम आहे त्या दृष्टीने सगळ्या फॅसिलिटीज या एका छत्राखाली सगळ्यांना महिलांना मिळाव्या त्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे आम्ही. म्हणजे जिम्नॅशियममध्ये ज्या लेडीजसाठी खास इक्विपमेंट्स लागतात त्या आहेत जिम्नॅशियममध्ये. कार्डिओवॅस्क्युलर आहे म्हणजे त्याच्यामध्ये ट्रेडमिल्स सायकल्स त्या आहेत. जी स्टीम आहे, सोना आहे, व्हर्लपूल आहे, ॲरोबिक्स आहे, म्हणजे एकत्रितपणे एका छत्राखाली त्यांना सुविधा सगळ्या मिळाव्या या दृष्टीने प्रयत्न केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इक्विपमेंट्स तर महत्त्वाची आहेतच, पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे इन्स्ट्रक्टर्स. तिकडे शिकवतात कसं, तिथले प्रोग्रॅम्स काय आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. आता माझ्या इथे मी ट्रेन डायटिशियन्स ठेवलेले आहेत. आमचा जो वेट लॉस पॅकेज किंवा वेट गेन पॅकेज जे आहे बेसिकली तुमच्या रुटीनमध्ये म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये फरक पडला पाहिजे. जी चुकीची लाईफस्टाईल आहे ती बदलली पाहिजे. एक शॉर्ट पिरियडसाठी तुम्ही जर काही करायला गेलात तर त्याचे फायदे तुम्हाला आयुष्यभर मिळणार नाही. चुकीच्या व्यायामामुळे कदाचित नसलेल्या व्याधी निर्माण होऊ शकतात, त्यासाठी फिटनेस सेंटरमध्ये योग्य काळजी घेतली जाणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एकदा सेंटरमध्ये जाणं सोडलं की परत येरे माझ्या मागल्या, इतके पैसे देऊन घाम गाळून कमी केलेलं वजन परत जैसे थे, नेहमी सेंटरमध्ये जाणं काही शक्य होत नाही. इतक्या मेहनतीनं कमी केलेलं वजन कायम कसं ठेवणार? मानसीमध्ये ॲरोबिक्स आणि योगाला एकत्र करून ॲरो योगा व्यायाम प्रकार सुरू केलाय. ॲक्च्युली असा प्रश्न पडेल की ॲरोबिक्स फास्ट आणि योगा एकदम स्लो, तर हे कसं काय जुळवलं आहे? पण आता ही ट्रेंड आलेली आहे की
दोन्ही एकत्र, म्हणजे एरोबिक्स खूप जे फास्ट आहे तेवढं फास्ट न घेता थोडंसं स्लो करून पहिल्यांदा सुरुवातीला एरोबिक्सने सुरुवात करून, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार, योगाचे काही प्रकार घेऊन, नंतर मेडिटेशन घेतलेलं आहे. तर हे एका बॅचमध्ये आम्ही कंबाईन केलेलं आहे. माझ्याकडे इन्स्ट्रुमेंटमध्ये लेग प्रेस आहे, पेग डेक आहे, लॅट पुली आहे, लेग एक्सटेन्शन, ह्या लेग प्रेस, लेग एक्सटेन्शन आणि लेग कर्ल हे थाईजसाठी असं, पेग डेक चेस्टसाठी आहे, चेस्टसाठी पेग डेक आणि बेंच प्रेस आहे, शोल्डर्स आणि बॅकसाठी सीटेड रो आणि शोल्डर प्रेस आहे. त्याच्यानंतर कार्डिओवॅस्क्युलर इन्स्ट्रुमेंट्समध्ये ट्रेडमिल आहे, सायकल, क्लाइंबर आणि हॉर्स रायडर. सगळ्या अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असणाऱ्या या जिममध्ये ऑलिव्ह ऑइलचा मसाज दिला जातो. याचा फायदा म्हणजे वजन कमी करताना त्वचेला जो सैलपणा येतो तो टाळता येतो. तर स्टीममुळे आणि सोनाबाथमुळे मसल रिलॅक्सेशन मिळतं. सोनाबाथचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वुडन केबिन तयार केलं जातं आणि त्याचं तापमान 80 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत राखलं जातं. मानसीमध्ये ठाणे जिल्ह्यात कुठेही नसणारा व्हर्ल पूल हाही व्यायाम प्रकार आहे. याचा उपयोगही रिलॅक्सेशनसाठी केला जातो. फिटनेससाठी व्यायामाबरोबर आहार नियमन असणंही गरजेचं आहे. त्यासाठी मानसीमध्ये प्रशिक्षित आहारतज्ज्ञ तर आहेतच, पण त्याचबरोबर खास डाएट फूडही मिळतं. मी आधी ॲक्च्युली मी माझ्या मुलीसाठी मी जॉईन केलं होतं, कारण की मुलांच्या ज्या नॉर्मल तक्रारी असतात, ज्या भूक न लागणं किंवा असं सारखं ताप सर्दी, हे जे किरकोळ आजार असतात, ह्या ॲक्च्युली तिला वारंवार व्हायच्या. वजन पण एकदम कमी होतं आणि अभ्यासामध्ये पण स्टॅबिलिटी नाही, असं एकूणच तिच्या तक्रारी होत्या. मग त्याच्यामुळे जर बाहेर असं काही तिला फिजिकली अशी ती एक्सरसाइज होतच नव्हत्या, पण मग इथे आल्यापासून पूर्ण तिचं भूक वाढणं वगैरे असं ॲटोमॅटिकली वाढत गेल्यामुळे ते एकदम त्या दुष्टचक्रातून एकदम बाहेरच पडलो टोटली. कारण की मग ते भूक लागणं, मग स्टॅबिलिटी वाढणं, असं एकूण एकच झालं. आता जेव्हा जॉईन झाली तेव्हा तिचं वजन साधारण 11 kg होतं, आता ती 26 kg आहे या 4 वर्षांमध्ये. आणि मग तिच्याबरोबर मी पण हळूहळू यायला लागली. मग ते असं एकूणच मग इथे एक्सरसाइज केल्यामुळे असं फ्रेशनेस जो असं असतो, मी ॲक्च्युली वेट लॉस वगैरे पॅकेज असं घेतलं नव्हतं, नॉर्मल फिटनेस असं घेतलं होतं, त्याच्यामुळे मग ते एकूणच कामामध्ये फ्रेशनेस वगैरे असं येत गेलं. म्हणजे एक्सरसाइज करून गेलं की एक मन आणि शरीर जे ह्यांचं आहे, फिटनेस ऑफ बॉडी अँड माइंड, ते ॲक्च्युली बरोबर राहते, त्याच्याप्रमाणे एक होऊन गेलं. मी 3.5 साल से आली हूँ, और जब से आ रही हूँ मुझे बहुत अच्छा लगता है. घर में काम करने के लिए बहुत अच्छा लगता है, फ्रेश लगता है दिन भर. और लड़कियाँ हैं जो यहाँ मुझे बहुत सहयोग देती हैं, दिन भर ऐसे थकावट महसूस नहीं होती है. और अभी हम लोगों की जो एज है, इस वक्त मैं 55 की हूँ, हमारी एज है सब प्रॉब्लम स्टार्ट होने की, तो इसलिए रेगुलर एक्सरसाइज करती हूँ तो मुझे कोई प्रॉब्लम नहीं है. मी 7 महिन्यापासून येते, 14 किलो मतलब वेट लॉस झाले. पंडिलाइजातला त्रास असून मधला तो गेला इथे आल्यापासून, आता फ्रेश वाटते. म्हणजे आजचा मानसीचा सल्ला, वीज अशी वाचवा जिथे आपला वावर नाही तिथले दिवे पंखे बंद ठेवण्याची सवयच लावून घ्या. शक्य असेल तेव्हा घरातल्या सगळ्या मंडळींनी एकत्र बसून आपली कामं करावीत. उदाहरणार्थ मुलांचा अभ्यास आणि बाबांचं वर्तमानपत्र, या गोष्टी एकाच ठिकाणी बसून होऊ शकतात. विजेवर चालणारी उपकरणं वेळोवेळी तपासून पहा, त्यामध्ये जर का काही दोष आढळला तर दुरुस्त करून घ्या, म्हणजे वीज वाया जाणार नाही. कुठचाही गरम पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्याआधी तो पूर्णपणे गार होऊ द्या आणि मगच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे विजेची बचत होईल. फ्रीजचं दार कमीत कमी वेळा उघडा आणि उघडल्यानंतर कमीत कमी वेळ उघडं ठेवा, जेणेकरून फ्रीजची कार्यक्षमता वाढते आणि विजेचीही बचत होते. घराच्या आधुनिकीकरणामुळे आजकाल प्रत्येक घरात वॉशिंग मशीन हे हवंच असतं, पण खरं म्हणजे प्रत्येक माणसाने स्वतःचे कपडे जर का स्वतःच धुतले तर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाया जाणार नाही. त्यामुळे स्वावलंबन स्वीकारा आणि वीज वाचवा. नमस्कार.